प्राप्तिकर विभागाने बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयावर छापा मारून सर्च केल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे बंधू सुमित बाजोरिया यांनी माध्यमांसमोर खुलासा केला आहे. आपले सर्व व्यवहार नियमानुसार असल्याचे सुमित बाजोरिया यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात प्राप्तिकर विभागाचा सर्च झाला. संदीप बाजोरिया यांच्याकडे विमान प्रवास करताना 40 लाख रुपये रक्कम आढळल्याने नागपूर येथील विमानतळ प्रशासन व आयकर विभागाच्या पथकाने बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बालाजी चौक स्थित कार्यालयात सर्च मोहीम राबविली. याबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर संदीप बाजोरिया यांचे बंधू सुमित बाजोरिया यांनी 40 लाख रुपयाची रक्कम ही नियत लक्षात न राहिल्याने संदीप बाजोरियांनी नेली असे सांगितले. ही रक्कम बुलढाणा अर्बन बँकेतून विड्रॉल केलेली आहे. त्याची आवश्यक कागदपत्रे मुंबई कार्यालयाला सादर केली आहे. त्यानुसार आपल्या कार्यालयात उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रांची पाहणी करण्यात आली असे असल्याचे सुमित बाजोरिया यांनी सांगितले. आयकर विभागाचा सर्वे आपल्या कार्यालयात झाला. सर्वेचा कारण असा होता की संदीप भाऊ मुंबईला जात असताना मंजूर मर्यादेपेक्षा जास्त पैसे त्यांच्या बॅगमध्ये होते, परंतु कायद्याप्रमाणे त्यांच्याकडे तितका विड्रॉल उपलब्ध होता. बुलढाणा अर्बन बँकेतून त्यांचा विड्रॉल होता. त्याचे आवश्यक कागदपत्र आपण मुंबई कार्यालयास सादर केले. त्यांनी तिथं पैसे आपल्याकडून घेऊन इथं नागपूर कार्यालयाला त्याच्याबाबत सूचना केली आणि त्याच्यामुळे त्यांचा एक रुटीन म्हणजे नियमाप्रमाणे असा कुठं झाला तर ते सर्वे करायला येतात आणि त्याप्रमाणे ते आपल्या कार्यालयावर सर्वे करायला आले. त्यांनी इथं आपले सर्व कार्यालयामध्ये उपलब्ध असलेले कागदांची तपासणी केली आणि पुढील तपासणी करता त्यांनी आवश्यक असलेले कागद त्यांच्यासोबत गेले. त्याच्यात आपले सर्व कागद नियमाप्रमाणे आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. आता नवीन नियम नोटबंदीमुळे नवीन नियम जे आले तर त्याच्यामुळे कोणत्याही माणसाला कॅश ट्रॅव्हल करण्याची एक मर्यादा आणण्यात आलेली आहे. तो लक्षात नाही राहिल्यामुळे ते मुंबईला जात होते, त्यांच्या बॅगमध्ये तितके पैसे होते आणि त्याच्यामुळे हे सर्व झालेलं आहे. त्यांनी आपल्या नियमाप्रमाणे पूर्ण चौकशी केली. आपण त्यांना चौकशीला पूर्ण सहकार्य केला. त्यांनी सुद्धा सहकार्याने पूर्ण तपासणी केली. त्यांचे जवळपास एक 15-1 लोकांची त्यांची टीम होती. काल आणि आज 2 दिवस त्यांनी आपल्या कार्यालयाचे संपूर्ण कागद दस्तावेजाची चौकशी केली.